खरीद रहे हो नया घर बट बजट प्रॉब्लम्स की वजह से हो परेशान, बस एक कॉल कीजिए क्रिस्टल फाइनेंस में अजीत मां की जानी और हम देंगे आपको हाउसिंग लोन ऑफर्स अप्रूव फ्रॉम लीडिंग बैंक्स एंड NBFCs. इजी है मिनिमम डॉक्यूमेंटेशन प्रोसेस, लो इंटरेस्ट रेट्स, फास्ट अप्रूवल, डोर स्टेप हैसल फ्री प्रोसेस. क्रिस्टल फाइनेंस में अजीत मां की जानी 9011280000. टाउन दर्शन न्यूज, समाचार ही नहीं विचार भी. उल्हासनगर कुर्ला कैंप काली माता मंदिर के पास सड़क किनारे रविवार दोपहर एक पेड़ गिरा. यह पेड़ सड़क किनारे खड़ी एक वैगनार कार नंबर MS05GE2764 पर गिरा. संतोषजनक बात यह रही कि कार में उस समय कोई नहीं था. घटना की जानकारी अग्निशमन दल को मिलते ही अग्निशमन दल के जवान वहां पहुंचे और पेड़ को हटाया गया. यहां कांग्रेस जिलाध्यक्ष रोहित सालवे सहित कई नागरिक भी मौजूद थे. अभी कुछ तकरीबन आधा घंटे पहले यहाँ पे काफ़ी ज़ोर से बारिश और हवा जैसे कि चल रहा था और ये एक झाड़ है पीछे, आप देख सकते हो पीछे दो झाड़ है जो पूरी तरह सूख चुके थे. ये फोर व्हीलर जो है ये एक स्थानीय रहवासी थे हमारे. हाल नसीब उनका काफ़ी अच्छा था कि वो गाड़ी में नहीं थे, उन्होंने जस्ट पार्क करके दुकान में गए और ये हादसा घट गया. वो आज इकड़े कुर्ला कैम्प मध्ये एक मोटा खूब जुना वर्ष असलेला झाड़ पड़ला. अचानक सुदैवाने कोणाची जीवितहानी झाली नाही, पण एका आमच्या परिसरातले ते यांच्या गाडीचं मोठं नुकसान झालेलं आहे. तर हा विषय वारंवार आता मध्यंतरी आपण बघत आहात की झाडांचा विषय होत आहे. आम्ही वारंवार मागणी करत आहे की वृक्ष प्राधिकरण आणि फायर ब्रिगेड यांनी सर्वे करून ही जी झाडं पडायला आली आहे किंवा झाडं बऱ्याच जागी मारण्यात पण येतात, तर याच्यासाठी कडक हे करून याच्यावर नियंत्रण ठेवावं असं प्रशासनाला आम्ही वारंवार सांगत आहे. त्यांनी अशी मोठी घटना झाली असती तर आज कोणाला इथे लहान मुलं होती थोडक्यात वाचवली आहे. प्रशासनाने जी गंभीरपणे लक्ष घ्यावं आणि सगळ्या झाडांचं एकदा सर्वे करून असे काय झाडं पडायला आलं असेल त्याला पाडावे आणि जे लोक मुद्दामून झाडं मारत आहेत किंवा पाडत आहेत त्यांच्यावर पण कडक कारवाई केली. टाउन दर्शन न्यूज, समाचार ही नहीं विचार भी.